विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला असलेली स्थगिती उठवण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या घरासमोर 40 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं आहे। आरक्षणासाठी 41 मराठा बांधवांनी आत्मबलिदान दिलं आहे, त्यासाठी मोठा संघर्ष झालेला आहे। तत्कालीन राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून त्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिलं, मात्र या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं। मागील 2 वर्षापासून मराठा आरक्षण विषयी खटला सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाला स्थगिती दिल्यानं मोठा प्रश्न समाजासमोर उभा ठाकला आहे। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार 5 सदस्यीय घटनापीठाकडे मराठा आरक्षण हा विषय देऊन नोकरी आणि शैक्षणिक आणि इतर आरक्षणाला स्थगिती दिल्यानं मराठा समाजात नाराजी आहे। केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला असलेली स्थगिती उठवण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या घरासमोर 40 मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं आहे। याप्रसंगी लक्ष्मण सिरसाट, गणेश पवार, पंकज रणदिवे, कुशाल पाटील यांनी आपलं आरक्षणाविषयीचं मत व्यक्त केलं आहे। आंदोलनात मराठा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, 40 जळगाव।